मंडळी प्रवास आपल्याला काही ना काही खास गोष्टी देऊन जातो मग विविध अनुभव असतील आत्मविश्वास असेल काही नवी ना नाती असतील आणि बऱ्याच गोष्टी असाच समृद्ध करणारा प्रवास तुम्हाला बघायला मिळतोय जिम्मा दोन मध्ये यासोबतच आपलं आयुष्य हवं तसं जगणं मनसोक्त जगणं हा विचारच खरं इतकं सुंदर आहे आणि हाच सकारात्मक थॉट तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतोय नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ डिजिटल झिम्मा दोन या चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे -का हा चित्रपट का पहावा या चित्रपटात काय काय आहे नेमकं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी सतरंगी सात बायका आणि त्यांना या प्रवासात गाईड करणारा कबीर पुन्हा एकदा ही सगळी मित्रमंडळी एकत्र आलेली आहेत प्रत्येक जणीची एक वेगळी तरा आहे वेगळी कहाणी आहे तरी या सगळ्या जणी एकत्र एक जोडल्या गेलेल्या आहेत शिवाय आयुष्य सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा हा आनंद लुटण्याचा जो सगळा सकारात्मक विचार असेल तो यंदाच्या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतोय आणि अगदी ही ट्रीप जी आहे यंदाचा प्रवास जो आहे तो डबल धमाका आहे रोलर कोस्टर राईड आहे आणि या सगळ्या जणी जे आहेत ते का सूर्यफुलासारख्या वायब्रंट दिसतात असं म्हणूया झिम्मा हा चित्रपट सुपरहिट ठरला त्याचं कथानक असेल संवाद पात्र सादरीकरण प्रेक्षकांना आवडलं आता दुसऱ्या भागात काय आहे तर दुसऱ्या भागात आहे डबल धमाका हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात पहिल्या भागाप्रमाणेच निसर्गरम्य दृश्य बघायला मिळतील किंवा हा जो प्रवास जो आहे सुंदर ठिकाणी आपल्याला घेऊन जातो यंदाच्या प्रवासात आणखी काही नवी पात्र आहेत नवी यात्री सहभागी झालेत असं म्हणूयात सो या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत यासोबतच पहिल्या भागातली जी मैत्री होती ती यंदाच्या भागात अगदी घट्ट झाली असं म्हणूयात मैत्री आणि मैत्री या मैत्रीच्या नात्यातील सकारात्मक सहवास जो आहे तो यंदाच्या कथेची जमेची बाजू आहे याशिवाय खळखळून हसवणारे हळवे करणारे भाऊक करणारे सीन्स जे आहेत दुसऱ्या भागात लक्षवेधी ठरतात तर पहिल्या भागात विविध पात्र साकारणारे कोणकोणते कलाकार आपल्याला याही भागात भेटतात चिती जोग असेल सायली संजीव निर्मिती सावंत सुहास जोशी सुचित्रा बांदेकर सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार याही भागात आहेत मात्र या भागात सहभाग झालाय तो शिवानी सुर्वे असेल रिंकू राजगुरू जॅक मॅगिन या कलाकारांचा सहभाग आहे आणि ही सगळी पात्र इंटरेस्टिंग वाटतात प्रत्येक पात्र जे आहे ते लक्ष वेधून घेणार प्रत्येक पात्राची एक वेगळी तरा आहे स्वभाव आहे अंदाज आहे आणि ते खरं तर प्रत्येक पात्राची मजा आहे मला असं वाटतं सगळ्यांना जोडून ठेवणारा कभी जो आहे तो कबी आहे कबीरचं पात्र पात्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे जो साकारला आहे सिद्धार्थ चांदेकरने सिद्धार्थ या पात्रामध्ये लक्ष वेधून घेतो आणि त्याने अतिशय सहजतेने कबीरचं पात्र जे आहे ते त्याला न्याय दिलाय असं म्हणूयात यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतात भाव खाऊन जातात ते म्हणजे रिंकू राजगुरू आणि निर्मिती सावंत यांची जोडी दोघं सासू सुनेच्या भूमिकेत आहे आणि खळखळून हसवतात दोघी जेव्हा एकत्र येतात त्यांचे जे सीन्स आहेत ते गमतीशीर आहेत निर्मिती सावंत अर्थात त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स असेल कॉमेडी टायमिंग असेल त्यांचे सीन्स असतील ते प्रकर्षाने गमतीशीर वाटतात मनोरंजन करतात आणि रंजक वाटतात रिंकू राजगुरू आधीपेक्षा अधिक मॅच्युअर वाटते आणि तिच्या अभिनयातील सहजता आणखी मोठ्या प्रमाणात जाणवते ती देखील लक्ष वेधून घेते क्षितिज जोगचं जे पात्र आहे पहिल्या भागाप्रमाणे याही भागात बघायला मिळतं आणि तिच्यातील साधेपणा जो आहे तो पुन्हा एकदा आपल्यासा करतो सायली संजीव हिचा बिंदास्तपणा असेल तिच्या पात्रातील पात्र तो देखील लक्ष वेधून घेणार आहे सुहास जोशी अर्थात सिनियर ऍक्ट्रेस आणि इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या पात्राचं आहे त्यांचं मनमोजी पात्र सकारात्मकता देऊन जातं सुचित्रा बांदेकर यांचं सडेतोड पात्र देखील रंजक वाटतं याशिवाय अनेक पात्र जी आहेत ती आपल्याला कनेक्ट होतात शिवानी सुर्वे जी आहे तिचं पात्र या कथेला एक वेगळं वळण देतं आणि तिने उत्तम पद्धतीने ते सादर केलंय कथा आणि संवाद ही जिम्माची पहिल्या भागापासूनच जमेची बाजू ठरली आणि ते या भागातही जाणवतं अतिशय उत्तम लिखाण झालेलं आहे इरावती कर्णिकने इंटरेस्टिंग लिहिलेलं आहे शिवाय चित्रपटाच्या कथेतील जे अनेक ट्विस्ट आहे ते रंजक वाटतात हेमंत डोमेने या दुसऱ्या भागात प्रेक्षकांची अजिबात निराशा केली नाही असं म्हणूयात शिवाय काही गोष्टी या चित्रपटात आपल्याला खटकतात ती म्हणजे छायांकनाच्या बाबतीत काही प्रवास दृश्य असतील ट्रॅव्हल सीन्स जे आहेत ते तितकेसे प्रभावी वाटत नाही एखाद दोन सीन आपल्याला डिस्कनेक्ट वाटू शकतात किंवा काही ठिकाणी सीन्समधील सलगता जी आहे ती हरवलेली जाणवते पण या गोष्टी तितक्याशा लक्षात येत नाही यावेळी या कथानाकातील प्रत्येक पात्र जे आहे ते खोलवर सादर झाले त्यामुळे ही प्रत्येक पात्र आपल्यापर्यंत नीटशी पोहोचतात आपल्याला कळतात आणि आपल्यासोबत कनेक्ट होतात त्यामुळे ही पात्र हे कथानक हा संपूर्ण प्रवास जो आहे आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत छान खिळवून ठेवतो त्यामुळे हा चित्रपट तुम्हाला हसवेल रडवेल भाऊक करेल आणि तुमचं भरपूर मनोरंजन करेल त्यामुळे तुमच्या मित्रमंडळींसोबत कुटुंबासोबत जाऊन झिम्मा दोन हा चित्रपट तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता मी या चित्रपटाला देते साडेतीन स्टार्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत रहा सकाळ डिजिटल